runs on a board. पाठलाग करायचा 23 धाव संख्येचा. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉन्ग ऑन आणि एका बाजूला पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार. तदुवर मात्र धावा अर्जित करण्यात आल्यात त्या तीन. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धाव आहेत त्या आठ. आठ धावा धावफलकावर, 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिथे एक मोठं लक्ष मांडता येणार नाही, परंतु या मापक धावसंख्येचा पाठलाग करत असताना खडतर प्रवास हा तुम्हाला करावा लागणार आहे. सेन्सेबल क्रिकेट, चेंडूच्या मेरिटवरती खेळतोय फलंदाज दीपक. ज्या पद्धतीने त्याने चेंडूला स्टीअर केलं, कोणती धाव या चेंडूवरती घेतली नाही. अच्छे गेंदों को सन्मान दो और बुरे गेंदों का समाचार लो, हे क्रिकेटचं बाकी सांगता. आणि त्याच क्रिकेटवरती इथे रंगणारा हा, त्याच धरतीवरती रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइड ला खेचला, गॅप मध्ये चेंडू सरळ ड्रावल होतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म वरती विकेटने. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. देवळनाथ संघाचा कर्णधार आणि कापडे खुर्द, चला मैदानामध्ये त्वरित दाखल व्हायचंय. मॅच इथे जिंकली आहे, मॅच फिनिश केली आहे. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. और सुए संघ आज इथे जिंकलाय आणि काय फिनिश केला दीपकने. मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्स करूया, ऍब्सोल्युटली नो डाऊट. त्याने मॅच इथे फिनिश केली. दीपक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आकडार